देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडी शर्यत राज्यात पहिल्यांदाच सांगलीमध्ये. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आयोजन. देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडी शर्यत राज्यात पहिल्यांदा सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठेरे धरणमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते. या स्पर्धेत पुण्याचा बकासूर आणि सातारचा रायफल या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांक आलेले दोन बैल एक बकासूर आणि रायफल, तर बकासूर बैलाचे मालक मोहिल धुमाळ, पुणे जिल्ह्यातील सुजगाव रायफल या बैलाचे मालक विकास घाडगे, जिल्हा सातारा शिरसवाडी या गावचा आहे. देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडी शर्यत राज्यात पहिल्यांदाच भरवण्यात आलेली होती. या स्पर्धेत मोठ्या संख्येनं बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला होता. यावेळी मोठ्या संख्येने बैलगाडीप्रेमी दाखल झाले होते. यावेळी प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत यांनी एक नंबर आलेल्या गाडीत बसून आनंदोत्सव साजरा केला. देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा शर्यत आज रेठे धरण या ठिकाणी संपन्न झालेली आहे. हे दुसरं वर्ष आहे. निश्चितच महाराष्ट्रातून जवळजवळ 15 ते 20 हजार प्रेक्षक या ठिकाणी आलेला होता. बैलगाडा ह्या शर्यतीला प्रोत्साहन देण्याचं काम या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ज्यावेळी बैलगाडा शर्यतीवरती बंदी होती, ती बंदी उठवण्याचं काम आणि कायदा करण्याचं काम या राज्यामध्ये सर्वप्रथम कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्याला, शेतमजुराला, विशेषतः दुष्काळ पट्ट्यातील देशी गाय पाळणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम देवेंद्रजी यांनी केलं आणि म्हणून त्यांच्या नावानं या शर्यती संपन्न झाल्या. मला आनंद वाटतो की अगदी शांततामय वातावरणामध्ये कोणतीही तक्रार न होता या बैलगाडा शर्यती संपन्न झाल्या. रेठे धरणमध्ये आमचे नेते आदरणीय कृषीमंत्री माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही देवेंद्र फडणवीस केसरी हे भव्य असं भव्य दिव्य असं मैदान आयोजित केलं होतं आणि त्याचं योग्यरित्या नियोजन करून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी व रयत क्रांतीचे कार्यकर्ते सर्वांनी मिळून अथक परिश्रम घेऊन हे आयोजन योग्यरित्या केलेलं आहे आणि योग्यरित्या झाले बक्षीससुद्धा आम्ही पारदर्शक हे करून बक्षीस दिलेलं आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 355,559 होते. द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये, तृतीय क्रमांक 1 लाख रुपये, चतुर्थ 75,000, पाचवे 50,000, सहावे 35,000, सातवे 25,000. प्रथम क्रमांक हा बकासूर याचा आलेला आहे आणि बऱ्याच वर्षा दिवसापासून ऐकलं होतं बकासूरबद्दल. आज त्याचं प्रत्यक्ष पाहणी पाहताना खूप आनंद झाला आणि आमचे दरवर्षी भाऊंच्या नेतृत्वाखाली जर प्रत्येक वर्षी आमचं हे आयोजन राहील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.